16 डिसेंबर हा राष्ट्रीय विजय दिवस म्हणून साजरा करतात. 1971 युद्धात बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेकडून पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो. तर बांगलादेशला या आधी पाकिस्तान म्हणून संबोधलं जायचं. याच दिवशी बांगलादेशात बिजॉय दिवस हा साजरा केला जातो. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहीदांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. 1971 युद्धात भारतानं पाकिस्तानला दोन भागात विभागलं, त्यामुळे भारताचा हा सगळ्यात मोठा विजय असल्याचं मानलं जातं. बांगलादेश जो पूर्व पाकिस्तानच्या रूपात समजला जायचा तो पाकिस्तानचाच भाग होता, मात्र 16 डिसेंबर 1971 ला पूर्व पाकिस्तानला पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर तो बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला. खरं तर पूर्व पाकिस्तानचे लोक पाकिस्तानी मिलिटरीच्या अत्याचारामुळे खूप दुःखी होते. इतिहासकारांच्या मते पाकिस्तानाची सेना पूर्व पाकिस्तानात लैंगिक शोषण, बलात्कार आणि हत्या यांसारख्या गोष्टी घडवून आणत असल्याने इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 3 डिसेंबर 1971 मध्ये भारत सरकारनं पाकिस्तानच्या विरोधात युद्धाचं रणशिंग फुंकलं आणि युद्धाच्या सैन्याचे प्रमुख जनरल अयुब खान यांच्या अत्याचारांपासून पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांमधलं युद्ध जवळजवळ 13 दिवस सुरू होतं आणि 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेनेनं कोणत्याही शर्तीसह भारतासमोर आत्मसमर्पण केलं. तर 1971 युद्धादरम्यान फील्ड मार्शल मॉनेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेनं पाकिस्तान सेनेवर आपला विजय मिळवला. 16 डिसेंबर 1971 ला 93,000 सैनिकांसह पाकिस्तानच्या सैन्यानं भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं. हाच भारताचा सगळ्यात मोठा विजय मानला जातो. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धावेळी जवळजवळ 1,500 भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हे शूर जवान शहीद होऊन भारतीय सेनेचा ऐतिहासिक विजय म्हणून जगाच्या नकाशावर बांगलादेश उदयास आला. विजय दिवसानिमित्त पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. तसंच राजधानी दिल्लीत अमर जवान ज्योतीच्या येथे युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. खरंच भारतीय सेनेतील या वीर जवानांची वीरगाथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करणारी ठरणार आहे. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.